साढ़े तीन वर्षा सत्ताधार के लिए प्रचारिक विवाद जमा सरकार ऑफिस मध्ये फटका भी ले 15 ऑगस्टच्या पालिकेच्या कार्यक्रमात आयुक्तांना फटकावेन अशी धमकी दिल्याप्रकरणी काल वसेविरारमधील सर्व पक्षांनी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आमदार ठाकूरांना न घाबरता पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचं आवाहन केलं. दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमदार हितेंद्र ठाकूरांनी जनतेच्या समस्येबाबत बोलताना संयम सोडून वसेविरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांना ऑफिसमध्ये येऊन फटकावेन अशी भाषा वापरली होती. यावरून समाज माणसात अशा शब्दप्रयोगाला तीव्र नापसंती दर्शवली आहे. काल वसेविरारमधील सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आयुक्तांची भेट घेऊन ठाकूरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली. तसेच विरार पोलीस ठाण्यातही पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. मात्र आयुक्तांनी तक्रार करण्यास शिष्टमंडळास नकार दिला आहे. आमदारांच्या जागी दुसरा कोणी असता तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन आणि गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली असती. मात्र आमदार असल्याने आयुक्तांनी पीछे कदम घेतल्याची प्रतिक्रिया निघत आहे. त्यामुळे ठाकूरांच्या विरोधात विरोधक जरी जोमात असले तरी आयुक्त मात्र अजूनही कोमात असल्याची चर्चा सध्या वसेविरारमध्ये सुरू आहे. आयुक्त हे या शहराचे प्रशासक या नात्याने प्रथम नागरिक आहेत. ज्या पद्धतीने आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनाचा ज्या पद्धतीने अर्वाच्य भाषेत उद्धार केला गेला, मारण्याची धमकी दिली गेली आणि हे सगळे करणारे कोण होते तर वसईचे आमदार होते. ते जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा अत्यंत बेजबाबदार वर्तन त्यांनी राष्ट्रीय सणाच्या दिवशी केलं आणि प्रशासक या नात्याने वसईचे प्रथम नागरिक म्हणून आयुक्तांचा आणि जो अपमान केलेला आहे हा संपूर्ण वसईकर जनतेचा अपमान आहे. ज्या पद्धतीने चिथावणीखोर भाषा वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली त्यामुळे अराजकतेला निमंत्रण आहे. उद्या कोणीही उठून महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती हात उचलेल आणि म्हणेल की बाबा आम्हाला आमदारांनीच सांगितलंय की यांना मारा किंवा ते मारणार, त्यांच्यावरती तुम्ही गुन्हा दाखल करत नाहीत मग आमच्यावरती का करतात,